आता काय राहील पुढचं? आता शनिवारी सांगितलेलं ना आपण पाऊस नाही बघू. उद्यापासून? हो, बर बर. आणि रात्री अमरावती पर्यंत पडला पाऊस. हो, आता नागपूरमध्ये पण आहे सध्या चालू. आज ते यायला रात्री त्याला 1 वाजता यायला पाऊस, काही चिंता करू नका. तुम्ही म्हणलं ना शनिवारी येणार, म्हणजे येणार. बर बर. आणि वाशिम रिसोड मालेगाव? तुम्हाला खूप पाटणार, तुम्ही काही चिंता करू नका. वाशिम जिल्ह्यावाले बर बर बर. वाशिम अकोला पूर्व विदर्भातले पश्चिम विदर्भातले ना पाणीच पाणी येणार. बर बर बर. आता किती दिवस राहील वातावरण? आज रात्री 1 वाजता मध्यरात्री. मध्यरात्री समजा. काही काही ठिकाणी दुपारा येईल, हा 3-4 वाजता नंतर. पण बर मग उद्या त्याला चांगला पाऊस येईल. उद्यापासून समजा चांगल्या पावसाला सुरुवात. हो उद्या, हो आपण शनिवारी म्हणलेले ना. बर बर बर, चालते सर. हा बोला ना. शनिवारी म्हटलेले ना आपण. हो हो, शनिवारी. आणि सर समजा मान्सून लांबला 15 दिवस तर म्हणजे उशीर जायले पण उशीरच करेल का पाऊस? तुम्हाला एक सांगतो पाऊस, तुम्ही माझं जुना एक बातमी आठवते का तुम्हाला? हा हा. प्रत्येक कार्यक्रमात काय म्हणलो, 27-28 जूनला या वर्षी पेरण्या होतील. हा हा. आणि पाऊस 26 ऑक्टोबरला थंडी येईल, मी म्हणत होतो का नाही? हो हो, बरोबर बरोबर. मग मजा ना आजपासून बरोबर कधी येते. हो, आजची आता तारीखच 27 म्हणजे 26-27ला येणारच मान्सून. हो, आणि ते जाणार कधी? जाणार 26 ऑक्टोबरला थंडीच येणार. हो हा हा, बरोबर आहे अंदाज. पहिल्यापासून म्हणतो का नाही सत्ता, आणि ज्याच्यामधून ह्या 26-27-28 ज्याच्यातून काही उरले शेतकरी, हा हा, तर त्यांच्या पेरण्या 10 जुलै ते 15 मध्ये होतील. 10 ते 15 जुलै असेल म्हणलेलं का नाही? यापुढे तुम्ही कधीच विचारायचं नाही कोणाला पाऊस कधी पडणार, कसा पडणार. हा हा, त्या वाशिम मध्ये बी त्या दिवशी सांगितलं कार्यक्रमात तुम्ही हेच वाक्य सांगितलं. ही गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे कोणाला विचारायचं नाही, मला सुद्धा नाही विचारायचं. हो हो, बरोबर बरोबर. फक्त काय करायचं, 27-28 जूनला हा हा आणि 10 ते 15 तारखेला लिहून ठेवायचं. हो हो, 27-28 मधून जे राहिले त्यांना 10 ते 15 जुलैला पाऊस येणारच, पेरण्या होणारच. हा हा, हो हो, चालते सर. ओके, थँक्यू सर. देतो सर्वांना मेसेज. हा, बर. हो.